दोघा विषयी भी प्रेम आहे आणि अद्याप चोर पवार साहेबांनी जर परिचारक साहेबाला जरी दिलं आणि भगीरथदादाला जरी दिलं तर ज्याच्या हाती तुतारी पडेल तो ह्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा आमदार ही होणारच। मराठा आरक्षण किंवा जरांगे पॅटर्न आणि ओबीसी लक्ष्मण हक्के पॅटर्न या पंढरपूर मंगळवेढा मध्ये विधानसभा चालेल का? नाही चालेल, हे आपलं जरांगे चालणार पण हे बाकीचं वगैरे नाही। जरांगे पॅटर्न आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात पवार साहेबांवर प्रेम करणारी ह्या दोन तालुक्यात जास्त लोक आहेत। ती जरांगे पॅटर्न तुम्हाला सांगतो ह्या दोन तालुक्यात चालणार नाही, फक्त तुतारी चालणार। राज्य सरकार कोणाचं बसलं राज्यात? ते आता ते सर्व जनतेवरती अवलंबून आहे, जनता काय निर्णय घेईल ते मेन घेतो। कोणासोबत त्यांची लढत होऊ शकते? त्यांची फाईट समाधान अवताडे संघच फाईट होणार। त्यांचं असं म्हणणं आहे की या 22 गावामध्ये भालकेंचं वजन आहे, पण ही 22 गाव सोडल्यानंतर मंगळवेढ्यामध्ये गेल्यानंतर अवताडेची ताकद जास्त आहे अशी म्हणतात। नाही, भालके प्रेमिक सुद्धा मंगळवेढ्यात पंढरपुरात जेवढं आहे तेवढं मंगळवेढ्यात सुद्धा भालके प्रेमिक आहेतच। आम्ही परिचारकाचा विषय सोडा, 25 वर्ष परिचारकाला आम्ही आमदार केलेला आहे, त्याकरता कार्याची भावना लौकिकेची जी भावना परिचारक घराण्याकडे नाहीये। परिचारक घराण्याकडे साम्राज्य आणि फक्त काय आहे की तुम्हाला सांगण्यापेक्षा शिवशाही नाहीये, पेशवाई आहे। की बहीण योजनेचा त्यांना काय फायदा होईल का? कोणाला? सरकारला आताच्या? अहो, नवऱ्याची पगार आपण महिन्याची बायकू घेते, त्या नवऱ्याचं ऐकत नाही, माझ्या सरकारचं कवा ऐकल? साहेब विधान परिषदेवर जातील अवताडे आणि भालके या दोघात फाईट लागेल, दुरंगी लागेल। मी कांतीलाल सिद्धनाथ बागेल, गादेगाव। परिचारक आणि भालके मध्ये तुतारीसाठी रशिखेत चालू बरोबर, दोघांपैकी कोणाला भेटेल? पवार साहेबांच्या मनात दोघांविषयी भी प्रेम आहे आणि अद्याप चोर पवार साहेबांनी जर परिचारक साहेबाला जरी दिलं आणि भगीरथदादाला जरी दिलं तर ज्याच्या हाती तुतारी पडेल तो ह्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा आमदार ही होणारच। आणि आम्ही लोक पवार साहेबांचा विचार करून आम्ही परिचारकला मिळू नसेल तर भगीरथदादाला मिळू, त्याचा आम्ही निश्चितपणानं प्रचार करू आणि पवार साहेबाला मोठ्या ह्यानं आम्ही बहुमतानं आम्ही त्यांचा इथला उमेदवार आम्ही निवडून देऊ। मला आता एक सांगा की जर समजा तुतारी परिचारकांना भेटली हो आणि भालकेंना नाही भेटली तर भालके अपक्ष उभा राहतील का? 100% उभा राहणार। आता जर अपक्ष उभा राहिली तर लढत किती होणार? तिरंगी तिरंगी लढत होणार। तिरंगी लढत झाली तर समाधान अवतरला फायदा होणार का, परिचारकला होणार का, भालकेंना होणार? परिचारकला होणार। कसा? परिचारकला होणार म्हणजे कारण कसं माहित आहे का, मंगळवेढ्यात तुम्हाला सांगतो त्यांची मत अवताडीची कमी होणार। हो, भगीरथदादा त्यांची मत खाणार तिथं। हा, भगीरथदादाला ती काय ती कडली पडलेली जी गावं आहेत ती गावं भगीरथदादाला चांगल्यापैकी मत देणार, त्याच्यात अवताडी साहेबाची मतं कमी होणार। मंगळवेढ्याच्या पुढे गेल्यानंतर कर्नाटक बॉर्डर हो ते गाव पूर्णपणे असं समजतंय की ते अवताड्यांच्या एक तिथं बाली किल्ला आहे मंगळवेढा, तर तिथं कुणाची कुणाला जास्त तिथं त्या ठिकाणी कुठल्या कुणाचं पारडं जड होईल त्या ठिकाणी? तिथं नानाचा पहिला प्रभाव होता, त्या नानाच्या प्रभावाखाली भगीरथदादाला जास्त मत तिथं घेतील। काय ती जी मत आहे ती अवताडे साहेबाची कमी होणार तिथं, काय त्याचा फायदा तुम्हाला सांगतो परिचारक साहेबाला होण्याची दाट शक्यता आहे। आता भगीरथदादा भगीरथदा भालके हो आणि अवताडे आणि परिचारक हे तिघ जण उभं राहिले हो, परिचारक आणि अवताडेमध्ये मताची विभागणी होऊ शकते का? दोघं एकत्रित होते हा, पण आता वेगवेगळे आहेत, दोघं बी उमेदवार आहेत हो, मग ह्या दोघांच्या मताचा उभ्यागणी झाल्यानंतर तिसऱ्याला फायदा होऊ शकतो का? नाही होणार, कारण बऱ्यापैकी मंगळवेढा आणि पंढरपूर ही तुतारीच्या ह्याच्यावर पवार साहेबांवर प्रेम करणारे हे दोन्ही बी तालुका आहेत,
काय त्याच्यामुळे तुतारीचा उमेदवार हे चांगल्या मतान निश्चितपणाने विजय होणार. गेल्या टर्मला प्रशांत परिचारक हो आणि अवताडे साहेब एकत्रित होते होय आणि इकडे भालके होते होय. तर कमी कमीत कमी म्हणजे हजाराच्या आकड्यामध्ये किंवा 2-3 हजाराच्या फरकामध्ये त्यांना कमी होत पडले दोघ जण असताना होय. दोघाची व्यंग झालेली आहे तर ह्याचा फायदा भालक्यांना होऊ शकतो का? नाही होणार. नाही होणार. नाही होणार. आता तर होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? काय होईल ना? काय नाही होणार. थोडाफार फायदा होईल किंवा कमी होईल. गेल्या टर्मला परिचारक भालके एकत्रित होते हो बरोबर. हे दोघे एकत्रित असताना भालके अपक्षित होते बरोबर. तर 2-3 हजाराच्या फरकाने फक्त भालके मागराय हो मागराय. मग आता ह्या परिचारक आणि अवताडे दोघ जण मिळून आहेत तर दोघ जण वेगवेगळे आहेत. ह्या दोघांच्या मताचा विभागणी झाल्यानंतर तिसऱ्याला फायदा होऊ शकतो का? नाही होणार. आता होणार? आता होत नाही. नाहीच होऊ शकणार. कसं होणार? आता तुतारीचा प्रभाव भरपूर आहे. कारण पवार साहेबांनी जे सांगितले त्यावेळेस हे होणार आहे सगळं. मराठा आरक्षण किंवा झरांगे पॅटर्न आणि ओबीसी लक्ष्मण हक्के पॅटर्न या पंढरपूर मंगळवेढामध्ये विधानसभा चालेल का? नाही चालेल. हे आपलं झरांगे चालणार पण हे बाकीचं वगैरे ह्याच्यामध्येच काय होणार आहे माहितीये का? आता हे सर्व एकत्र आली आणि आता आमचे मालक काय सांगतात ह्याच्यावरून प्रभाव ठरणार कोणाचं कसं काय. झरांगे पॅटर्न आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात पवार साहेबांवर प्रेम करणारी ह्या 2 तालुक्यात जास्त लोक आहेत. ती झरांगे पॅटर्न तुम्हाला सांगतो ह्या 2 तालुक्यात चालणार नाही. फक्त तुतारी चालणार हे ठामपणे चालणार मी आत्ता बी सांगतो. आणि विजय झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा तुम्ही चॅनल तुमचा जे काय आहे ते तुम्ही पुन्हा या माझ्याकडे. मी सांगतो तुम्हाला पवार साहेबांवर इतकं प्रेम करणारे या 2 तालुक्यात लोक आहेत की पवार साहेबांचंच फक्त कार्ड चालणार तुतारीचं. या तुमच्या गादेगावामध्ये किती टक्के असा वर्ग आहे की ते पवार साहेबांना मानणार आहे किंवा भालकेला मानणार आहे? 3 उमेदवार आहेत. किती टक्के किती टक्के आहेत? त्या गादेगावात तुम्हाला सांगतो 70%. 70% तुम्हाला सांगतो फक्त तुतारी चालणार. ही शब्द आहे माझा. 70% जर तुतारीला जर नाही मतदान पडलं तर मी पाहिजे ते तुम्हाला देणार. 30% बाकीचे कुठले पक्ष आहेत? हे 30% तुम्हाला सांगतो. मग अवताडे पॅटर्न आहे काय? अवताडे आहे, थोडंफार अपक्ष आहे काय? मग त्याच्यात मी मग तुझ्याला कोणाला तुतारी मिळली नाही. मग भलं परिचारक साहेब जर अपक्ष राहतील किंवा भगीरथदादा अपक्ष राहतील, लक्षात आलं का? म्हणजे त्यांचं एक मी साधारण त्या दोघात धरलं मी. परंतु तुम्हाला सांगतो तुतारी ही बऱ्यापैकी 70% गादेगाव तुम्हाला प्रतिसाद देणार. परिचारकाला जर तुतारी भेटली हो झरांगे फॅक्टरचा त्यांना तोटा होऊ शकतो. म्हणजे जातीवर लोक म्हणते ती परंतु परिचारक साहेबाला काही सुद्धा फटका बसणार नाही. कारण का बसणार नाही? तर ही शून्य मतदार आहे. शून्य मतदार ही पवार साहेबाचा विचार 100% करून 100% करून तुम्हाला सांगतो तुतारीला भरघोस मतानं उमेदवार कोण आहे हे बघून न बघता तुतारीला भरघोस मतानं निवडून देणार. राज्य सरकार राज्यात सरकार ही ठाकरे पवार आणि काँग्रेस यांचं 100% येणार. लाडक्या बहीण योजनेचा काय फायदा? लाडक्या बहीण योजनेचं त्यांनी काय केलंय, लाडक्या बहिणीचं त्यांना 1,500 रुपये दिलं आणि लाडक्या मेहुण्याखंड त्याला जा डबा 21 केला 1,500 काय. दाळिया 80 रुपयाच्या 110 नेल्या काय. पुन्हा तो इतकी महागाई केली की त्या लाडक्या बहिणींना कळत नाही. नवरा पंढरपूरला बाजारला गेला की 1,000 रुपयाचा बाजार एका बारक्या पिशवीत एवढ्या दिसतोय. पुन्हा लाडकी बहीण लगेच म्हणते होय हो एवढा बाजार कसा काय आला. पण तिला सांगता सुद्धा येत नाही किती पैसे गेले त्या मेहुण्याला. एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला सांगता येत नाही, त्यांच्या बहिणीला उत्तर देता येत नाही की नेमका हे बाजार केवढ्याच आहे. फक्त लाडकी बहीण म्हणते मी दिलेला 1,500 रुपयाचा बाजार एवढाच कसा आला. पण इतकी महागाई झाली की त्या मेहुण्याला सांगता येत नाही. हा काय नाव?
काय नाव काय चंद्रकांत बर चालूजी आमदार माहिती आहे का तुम्हाला चालूजी आमदार माहिती आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेमध्ये आता तिरंगीले होणार आहेत म्हणजे तीन उमेदवार आहेत परिचारक बालके आणि अवताडे कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो तुम्हाला मला मला तर वाटतं बघा भारत बालके भारत बालके त्यांचा मुलगा भगीरथ बालके बर मग आम्हाला त्याची खात्री म्हणजे काम बी करणार ते कुठल्या पक्षातून उभं राहणार आहेत ते कुठल्या पक्षी उभं राहणार आहेत ते आता ते मग काय कुठल्या पक्षात मला काय राज्य सरकार कोणाचं बसलं राज्यात ते आता ते सर्व जनतेवरती अवलंबून आहे जनता काय निर्णय घेईल ते मेन जनता कोणाच्या बाजूने आहे असं वाटतं तुम्हाला जनता आता तरी तुतऱ्याच्या बाजूने म्हणजे माझा अंदाज आहे तो बाकी जे आहेत बाकी पक्ष पण आहे ते त्याप्रमाणे ते भाजप सरकारने बरेच योजना काढलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल बांधकाम योगाची असेल अशा बऱ्याच योजना काढलेल्या आहेत वगैरे सरकारने आणि अजून ते योजना काढणार आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी करणार आहेत वगैरे तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो का जनतेला फायदा होणारच ना त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो का पक्षाला होईल आता हे सर्व जनतेवर अवलंबून आहे ते जनता काय निर्णय देईल ते त्यात निर्णय घेणार ते काय नाव तुमचं दत्तात्रय अवताडे अवताडे बर आता या मंगळवेढा पंढरपूर विधानसभेमध्ये भगीरथ बालके परिचारक आणि अवताडे आहेत तर या तीन उमेदवार आहेत तर या उमेदवारापैकी तुम्हाला कुठला उमेदवार योग्य वाटतो की तुम्हाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा याचा विकास करेल भगीरथ बालके बर कुठल्या पक्षाने उभं राहणार आहेत ते काय कुठलाही पक्ष असू द्या तो तरी असू द्या किंवा अपेक्षित असू द्या किंवा काँग्रेस असू द्या कुठल्याही पक्षातून मला सांगा की पक्षातनं उभा राहिल्यावर त्यांचा फायदा होईल का अपक्षातनं उभा राहिल्यावर फायदा होईल काय पक्षातनं उभा राहिला तरी फायदाच होणार आणि अपक्ष उभा राहिला तरी फायदाच होणार कोणासोबत त्यांची लढत होऊ शकते त्यांची फाईट समाधान अवताडे संघच फाईट होणार त्यांचं असं म्हणणं आहे की या 22 गावामध्ये भालकेंचं वजन आहे पण ही 22 गावं सोडल्यानंतर मंगळवेढ्यामध्ये गेल्यानंतर अवताडी ताकद जास्त आहे अशी म्हणतात नाही भालके प्रेमिक सुद्धा मंगळवेढ्यात पंढरपुरात जेवढं आहे तेवढं मंगळवेढ्यात सुद्धा भालके प्रेमिक आहेतच आता या गावामध्ये अवताडे साहेबांनी किंवा अवताड्यांनी काय सुखसुविधा किंवा काय कामं केलीत का अवताड्यांनी कागदोपत्री आहेत की कागदावर तेवढी कामं लिहिलेली आहेत काय काय कामं आता काय ते बोर्ड लावलाय येशीपाशी आता काय ते हे आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी हे केलंय असं काय नाही जे काय त्यांनी तिथं बॉर्डर लावलेली त्यांना जे काम काय करायचे होते ते 4 वर्ष जमलं नाही आता हे ते महिन्या 1.5 महिन्यात कामं द्यावं लागलीत कारण हे आता चालू मतदान जवळ आल्यावर त्यांना कामं दिसली ती आतापर्यंत त्यांना कामं दिसली नाहीत ही लाडकी बहीण योजना असू द्या आतापर्यंत ह्यांचं 5 वर्ष सरकार होतं त्यावेळेस त्यांना काय योजना काढता आले नाहीत आता ही मतदानाच्या पुढे त्यांना योजना काढता आलेत मंगळवेढ्यामध्ये पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला किंवा शेतकऱ्यांचं रस्त्याचा प्रश्न सोडल्यामुळं चांगलं वातावरण आहे असे म्हणतात तिकडं मला वाटत नाही असं फारसा फरक पडेल असं वाटत नाही राज्य सरकार कोणाचं बसेल राज्यात शरद पवार लाडकी बहीण योजनेचा वगैरे बाकी काही काही काय फरक नाही लाडकी बहिणीच काय सगळं नथिंगच आहे आता अवताडे आणि परिचारक एकत्रित होते दोघजण वेगवेगळे झाले बरोबर झाले त्या दोघांचा तिसऱ्याला फायदा होऊ शकतो का ते 100% होणार कारण हे दोघं गेल्या वेळेस एक होऊन ह्यांना 1,07,000 मत पडली होती आणि ही एकटा असून 1,05,000 पडली होती 3,000 फरक पडला होता समजा तुतारी जर भालकेंना भेटली तर माणसं तुतारीला बघून मतदान करतील का भालकेला बघून तुतारीला बघून करणार समजा भालकेंना तुतारी नाही भेटली परिचारणाला भेटली तर जर मग जनता कुठल्या दोघांना मग का भालके पक्ष का भालके तसं काय म्हणजे क्रॉस होणार म्हणजे जरा थोडं लीड व्हायचं ती कमी लीड मध्ये होणार याचा फायदा दुसरा होऊ शकतो का 100% याने जनसामान्याचं काम इतकं चांगल्या पद्धतीने केलंय की त्याच्यानंतर कारण का कैलासवासी गणपतराव अण्णासाहेब देशमुख तालुका सांगोला हे आमदार होते कृषी मंत्री होते महाराष्ट्राचे त्यांनी ज्या पद्धतीनं जे जनतेपर्यंत असणारी निधी असू द्या कुठलंही काम सर्वसामान्याचं असू द्या भारतनाथाने एक काम असं केलं होतं की एका माणसाच्या मालकीनीला साप चावला आणि त्यावेळेला त्या ॲडमिट करून घेण्यात त्या माणसानं तो वेदवक्षाचा होता त्याने नानाला फोन केला की नाना अशी अशी परिस्थिती आहे नाण्याने फोन केला की तू ॲडमिट कर पैसे त्याच्याकडे नसतील मी भरीन
पण पाटशेर त्याची मालकीन वाचली पाहिजे, त्याचा प्रपंच उभा केला असा एक भारतनाना होऊन गेला, त्याचा पुत्र भगीरथ आहे, तो कार्य चांगलं करेल याच्या अपेक्षा आमच्या जनसामान्यामध्ये आहे। आणि म्हणून करता आम्ही परिचारकाचा विषय सोडा, 25 वर्ष परिचारकाला आम्ही आमदार केलेला आहे, पिहाला गेलो सायकलीवर प्रचार केलाय, माझे मित्र आहेत, त्याचा एक पोरगा पीएस आहे उत्तम घाडगे म्हणून करता रांजणीचे, त्याचा पोरगा एक पीएस आहे, आम्हाला तिथं काठ्याने मार खावा लागला, यशवंत भाऊ गोपाळ पाटील ज्यावेळेला विरोधात प्रचारक होते 1692 मतांना निवडून 16692 मतांनी निवडून आले, त्यावेळेला आम्ही मार खाल्लेली माणसं आहे, पण आमच्या मात्र आम्ही गेलं तर का रे आला म्हणजे का आला रे, कारण का याच्याकरता कार्याची भावना लौकिकेची जी भावना परिचारक घराण्याकडे नाहीये, प्रचारक घराण्याकडे साम्राज्य आणि फक्त काय आहे की तुम्हाला सांगण्यापेक्षा शिवशाही नाहीये पेशवाई आहे, यामुळं परिचारकाकडे 75% लोकांची नाराजी आहे। बरं थांबा, आता अवतडे सॉरी बालक्यांकडे कुठली संस्था नाही किंवा कारखाना नाही, कारखाना नसू द्या, कारखाना नाही किंवा संस्था नाही असं शेतकरी म्हणतात, मग त्यांच्याकडे कसं जायचं असं लोकांचं काय मत आहे वगैरे असेल, बरोबर नाही, बरोबर भारतनानाकडे काही नव्हतं, कारण का तो सामान्य सर्वसामान्य माणूस, एक माझ्या जोडीला दूध वाहिलेला माणूस आहे, 1990 साली आम्ही एका ठिकाणी दुधाच्या घागरी सायकलला बांधून वाहिलेला माणूस आहे, तो आमदार झाला, त्याने ही जनसामान्याचं कार्य केलंच, संस्था ही काही कामाची नाही, संस्था ही कुणाची माहिती आहे, संस्था निकाची तुमच्या स्वार्थापोटी, संस्था कुणाला दिली सभासदाला, इतर लोकांना दिली संस्था काय काही देत नाही, लाभ नाही। अहो ही सरकार तुम्ही सांगतो 1900 मनमोहन सिंग सरकार गेल्यापासून शेतकरी संपूर्ण असणारे जे अनुदान बंद झाले शेतीची, आणि तुम्ही लाडकी बहीण आणताय, अमुक आणताय, तमुक आणताय, अरे काय आमचंच आम्हाला देत आहे, तुमचं काय दिले का तुमच्या बिंबीवरले गेले, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राबतोय, तेव्हा आम्हाला पोटाला अन्न मिळतंय, आणि तुम्ही सांगता आम्ही तुम्हाला देतोय, अरे भाडे आमच्या जेवर खाता एवढं तर सांगा म्हणा, लौकिकतेच बोलण्यात त्यार सारखं, लाडकी बहीण योजनेचा त्यांना काय फायदा होईल का कोणाला सरकारला आताच्या, अहो नवऱ्याची पगार आपण महिन्याची बायको घेते, त्या नवऱ्याचं ऐकत नाही, माझं सरकारचं कवा ऐकल, धन्यवाद। मंगळवाडा पंढरपूर विधानसभेमध्ये उमेदवार त्यांची ताकद लावत आहे की मला पक्षाची उमेदवारी भेटली पाहिजे, म्हणजे त्यासाठी परिचारक आणि बालक्यांचं चालू आहे, आवतड्यांना तर बीजेपी तिकीट फायनल होईल असं म्हणतात वगैरे, तर या त्या दोघांमध्ये कोणाला भेटेल, म्हणजे परिचारक का बालके, परिचारक साहेब विधान परिषदेवर जातील, आवतडे आणि बालके या दोघात फाईट लागेल, दुरंगी लागू शकते, दुरंगी जर फाईट लागली तर या 22 गावामध्ये कुणाचं जास्त वजन आहे, आता साहेब काय झालंय मराठा आरक्षणच्या लॉबीमुळे काय उमेदवार पडणारच आहेत, कोणाचं असू द्या, महाराष्ट्रातले टोटल महाराष्ट्रातले उमेदवार आरक्षणमुळे थोडे हे होणारच आहे, मग याचा फटका नेमकं कुठल्या पक्षाला किंवा दोन्ही पैकी कोणाला होणार, कुठल्या हे दोन्ही उमेदवारला, आता हे तर मराठा लॉबीवरच मतदान जाणार अशी आवश्यकता आहे मराठा लॉबीवर, आता जर जरांगे फॅक्टर जर इथं लागला तर त्याचा फटका नेमका कुठला उमेदवार भेटणार, तर अवतडेला बसेल का बालक्यांना बसेल, अवतड्यांना बसेल, दोन्ही पण मराठाच उमेदवार आहेत ना, हा कसं आहे मंगळवाडा तालुक्यात त्यांचं जास्त प्रभुत्व आहे, कोणाचा, हा अवतड्यांचं आहे, पण पंढरपूर तालुक्यात कमी आहे प्रमाण त्यांचं, लीड समजा आता बालक्यांना किंवा अवतड्यांना कुठून ना कुठून लीड भेटेल, गेल्या वेळ जी निवडणूक झाली त्यामध्ये बालके आणि अवतडे जास्त लीडवर होते, दोन थोडक्या फरकानं उमेदवारी म्हणजे निवडून आलेले आहेत, समजा परिचारकांना जर तिकीट नाही भेटलं तर ते कोणाला सुपूर्द करतील दोघांपैकी, अवतड्याने ह्याला बालक्यांना सपोर्ट करतील, बालक्यांना करतील, जर समजा ते उभाच राहिले अपक्ष, जर त्यांना तुकारी भेटली नाही, समजा त्यांना तुकारी भेटलीच बालके अपक्ष उभं राहिले तर फायदा कोणाला होणार तिघांपैकी, परिचारक कसा त्यांचं मतदान जास्त आहे, म्हणजे कारखान्याचं मतदान ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य टोटल तालुक्यातले, त्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो, परिचारक आता बीजेपी मधून जर इकडे आले तर पक्षाला काय तोटा होऊ शकतो का त्याचा, पक्षाला नाही काय, तर शरद पवारांनी तुतारी त्यांच्या हातामध्ये दिली तर त्याचा काय तोटा होऊ शकतो का त्यांना, नाही 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 बोलता का,
मला तर भालके आणि परिचारक आहे, तर आता परिचारक बीजेपी मधून बाहेर पडले आणि आता राष्ट्रवादी मध्ये चालवायचे त्यांचा प्रयत्न तुतारीसाठी, तर तुतारी त्यांना भेटली तर जे बीजेपी वर नाराज वर्ग आहे, शेतकरी असतील बाकी काय असेल, तर त्याचा फटका पक्षाला बसू शकतो का त्यांना बसू शकतो? बीजेपीला बसणार. मालक जर तुतारीवर उभं राहिलं तर मालकाला लीड भरपूर मिळणार तालुक्यात नाही मंगळवेड्यात. पक्षाला बघून लोक मतदान करणार का उमेदवाराला? पक्षाला अधिक उमेदवाराला, पक्षाला अगोदर जर उमेदवाराला बीजेपीचा उमेदवार राष्ट्रवादीमध्ये आला उभा राहिला तर लोक पक्षाला बघून टाकतील मतदान का उमेदवाराला? उमेदवाराला बघणार. काय नाराज होणार नाहीत? नाराज होणार नाहीत. बर, कारण का परिचारकचं काम चांगलं आहे, संस्था चांगली आहे त्या, पगार चांगला आहे, शिक्षण संस्था आहे त्या, कारखाना आहेत, सोसायटी आहे त्या, बँका आहेत त्या, सगळं चांगलं आहे त्यांचं. परिचारकचं फक्त 22 गावामध्ये जास्त वजन असे म्हणतात वगैरे, तिकडे मंगळवेढा कमी आहे. नाही, मंगळवेढ्यात बी जास्त आहे मतदान. आता बैठक गोंगड्या बैठकीला बघितलं नाही का तुम्ही? सगळीकडे आहे, सगळीकडे चांगलं आहे वातावरण. या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त हवा कोणाचे? सगळ्यात जास्त हवा परिचारकचीच आहे आता सध्या. या चार दिवसात मागल्या परिचारकचीच हवा आहे मंगळवेढ्यात बिन पंढरपूर तालुक्यात. काय लोक म्हणतात की बालके बालके? नाही, म्हणत होती ना मागल्या 2-4 दिवसाखाली. नाही, आता पण बालके चालू आहे असं म्हणतात की बालके आणि अवतड्यात दोघात फाईट होईल वगैरे. नाही, परिचारक आहेत ना. आता म्हणतात की बालकेला तुतारी मिळेल अशी म्हणतात वगैरे, काय खरं आहे काय? भेटेल काय? नाही, आणखी ते काय फिक्स झालं नाही. समजा भेटली तर येतील काय? ती कसं देणार त्यांना? कुठल्या बेसवर माणसं मतदान करणार? जरी मराठा आरक्षण असलं तरी मतदान झालं बालकेंना, तरी बाकीची बघणार आहे ती ना, म्हणजे कुठली संस्था नाही काय नाही त्यांच्याकडं, कुठलं काहीच नाही, कशाच्या आधारावर त्यांना मतदान द्यायचं? नाही, त्यांना जर तुतारी भेटली तर म्हणतोय मी, तरी पण फाईट लागू शकते. तशी सांगता येणार नाही ना कोण निवडून येईल. फाईट लागू शकते, परिचारक बालके लागेल नाहीतर अवतडे नाहीतर बालके लागेल. परिचारक आणि बालके एकत्रित होते, दोघं वेगवेगळे झालेत, दोघांच्या लोकसंख्येची म्हणजे मताची विभागणी झालेली आहे झालेली आहे. मग ह्या दोघात कुणाला जास्त लोक जाते दोघाकडे, बालके सॉरी अवतडे का परिचारक? परिचारककडे जास्त जाणार. बर, मग ह्या दोघांच्या दोघांच्या विभागणीचा फायदा बालकेला होतो एवढं नाही होणार. बर, कारण का आता सुज्ञ मतदार आहे सगळं, त्यामुळं ती जी विकास करेल आणि जी संस्था चांगली चालवल त्याच्यावर बाकीचा समाज बी देणार आहे ना मतदान.